ते बुडवे आहेत असा घणाघात खासदार राजू शेट्टी यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे नाव न घेता केला करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील जयहिंद विकास सेवा संस्थेत आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सतराव्या ऊस परिषदेच्या निमंत्रण बैठकीत खासदार शेट्टी बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन आनंदा कुर्ले हे होते पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेला नाही त्यांच्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत तरीही त्या कारखान्यावरील कारवाई थांबवण्याचे आदेश सरकार मंत्र्यांनी दिले आहेत कोडोली येथील ऊस परिषदेत गुजरातच्या धर्तीवर तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा विचार करणारे कृषी मंत्रीही फसवे आहेत भाजपाचे सरकार हे साखर कारखानदारांना धार्जिनी आहे त्यामुळे आपली लढाई आता सरकार व कारखानदारांबरोबर आहे त्यामुळे जयसिंगपूर येथील परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही शेट्टी यांनी केले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे बाळ पाटील उत्तम पाटील राजू पोवार यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे चेअरमन आनंदा कुर्ले यांच्या हस्ते खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन डॉक्टर एम बी किडगाकर यांनी केलं आभार संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील यांनी मानले यावेळी जय हिंद विकास संस्थेचे व्हाईस चेअरमन भोला मिसाळ प्रकाश पाटील सर्जराव एकशिंगे माजी सरपंच सुरेश पाटील पांढरंग वळके बत्तास चौगले आनंदा आसवले बाळासो रानगे उमेश पाटील वडणगे विकास यांच्यासह भुये भुयेवाडी निगवे दुमाला वडणगे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भांडकर न्यूजसाठी निगवे दुमालाहून कुबेर हंकारे